पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना कोरोना काळातील आपल्या अपयशाचं खापर काँग्रेसवर फोडत कोरोना वाढीस महाराष्ट्र जबाबदार आहे असं खोटं बोलून महाराष्ट्राचा अपमान केला. याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, मोदी सरकार शरण करो असं जोरजोरात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रकाश वाले व माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी निषेध व्यक्त करताना म्हणाले, पंतप्रधान महाराष्ट्राचा जो अपमान केला की त्यांच्या मुखातून महाराष्ट्रातून कोरोना पसरवण्यात आला. कोरोना हा महामारी कुठून पसरवण्यात आला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्यावेळी आपल्या भारतामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ज्यावेळी गुजरातला आले, त्या गुजरातपासून कोरोनाचा उद्रेक चालू झाला. आम्ही म्हणणार नाही की मोदीच्या राज्यातून आला म्हणून. भारत देश हा पूर्ण अखंड आहे. भारत आपण प्रतिज्ञा म्हणताना म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहेत. परंतु ह्या मोदींना कोण बंधू कोण काय माहीत नाही. भारत देश माहीत नाही, महाराष्ट्र वेगळा, हे वेगळा करण्याचा त्यांचा हा डाव आहे असं मला वाटतंय. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी इंजेक्शन म्हणा ऑक्सिजन म्हणा केंद्र सरकार देण्यास अपयशी ठरलं. मुद्दाम ताणून बुजून त्यांनी कोरोना ह्या रोगावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला कुठली मदत केली नाही. कारण इथं महाआघाडीचे सरकार असल्यामुळं त्यांनी कोणाला मदत केली नाही. त्याचाच एक डाव म्हणून त्यांनी मोदी सरकारने असं म्हटलं की महाराष्ट्रातून कोरोना हा पसरवण्यात आला. मोदी सरकारने हा केलेला डाव म्हणजे महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्राचा अपमान केला अशा या मोदी सरकारचा मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काल संसदेमध्ये भाषण करत असताना महाराष्ट्रामुळे कोरोना संपूर्ण देशात पसरलेला आहे असं त्यांनी आरोप केला. वास्तविक पाहता त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हा कोरोना जो येत आहे तो चायनावरून येत आहे, अमेरिकेवरून येत आहे, म्हणून विमानसेवा जी आहे बंद करा असं त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं होतं. तथापि विमानसेवा त्यांनी बंद केलं नाही. अमेरिकेचे अध्यक्ष येणार होते म्हणून ट्रम्पच्या सेवेसाठी त्यांनी लाल पायघडी घातली होती आणि त्यांच्याबरोबर हजारो लोक तिथून आले आणि येताना कोरोना आला देशामध्ये आणि पसरला. पसरल्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला होता. यावेळी महाराष्ट्र सरकारने अनेक रेल्वेची व्यवस्था मागितली होती, तरी देखील त्या ठिकाणी कमी रेल्वे दिले आणि बसच्या माध्यमातून सोनूसूदसारखा एक कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने या मुंबईच्या लोकांना उत्तर प्रदेशचे असतील, बिहारी असतील किंवा इतर ठिकाणचे लोक असतील त्याला त्यांनी पाठवून दिलं. वास्तविक पाहता संसदेमध्ये याच रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की बाबा आम्ही रेल्वे पुरवठा या ठिकाणी जास्ती केलं आणि दुसरीकडं पंतप्रधान म्हणतात की रेल्वेनी परप्रांतीयांना महाराष्ट्रातून पाठवलं आणि त्याच्यामुळं संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरला. हे दुटप्पी सरकार आहे, भूमिका त्यांची स्पष्ट नाही आहे. मोदींची भूमिका ही दुटप्पी असल्यामुळं त्यांनी हे जे विधान केलेलं आहे
महाराष्ट्राबद्दल त्यांनी हे विधान परत घेतलं पाहिजे। त्यांनी फक्त खोटं बोलून दिशाभूल करायचं काम मोदींनी चालू केलेलं आहे। त्याबद्दल नोटाबंदी असते त्याच्याबद्दल डिमॉनिटेशन असू दे, त्याच्यानंतर मॉनिटेशनचा प्रश्न आला, त्याच्यानंतर अनेक त्यांनी खोट्या गोष्टी बोलून या देशाला विकायचं काम मोदींनी घेतलेलं आहे। अशा या मोदींचं आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं नाना पाटोलेंनी जो निर्णय घेतलेला आहे मोदींचा धिक्कार करण्यासाठी, त्याचा या ठिकाणी आम्ही काँग्रेस कमिटीसमोर उभा राहून या ठिकाणी आम्ही त्यांचा धिक्कार करीत आहोत। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका अनुराधा काटकर, प्रदेश चिटणीस मनीष गडदे, किसन मेकाले गुरुजी, दक्षिण सोलापूर अध्यक्ष हरीश पाटील, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष देवीदास, फ्रंटल अध्यक्ष गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकी पंडला, सायमन गट्टू, पशुपती माशाळ, अंबादास गुत्तीकोंडा, आजम सैफन, अनिल मस्के, विहिरी गायकवाड, राजन कामत, हसीब नदाफ, नागनाथ कदम, सिद्राम आनंदकर, विवेक कन्ना, सुमन जाधव, अनुपम शहा, भीमाशंकर जमादार, मल्लेशी बिडवे, सुधीर लांडे, भीमराव माळगे, रमेश हसापुरे, अंजली मंगोडेकर, प्रमिला तुपलवंडे, बसंती साळुंखे, सुरेखा घाडगे, रुकैया बिराजदार, चंदा काळे, मुमताज तांबोळी, स्नेहल शिंदे, नागनाथ बंगाळे, सुनीता शेरखाने, युनुस शेख, कांतीलाल धोत्रे, पप्पू गारे, सलीमा शेख, दत्ता नामकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते।